शेतकऱ्यांसाठी 7 दिवस मी जिल्ह्यात राहिलेला व्यक्ती आहे. एखादा सामान्य व्यक्ती माझ्या कार्यालयात आला तर त्याला न्याय भेटलं पाहिजे यासाठी मी काम करतो. आज रात्री 2 वाजता ग्रामीण भागातला एखादा व्यक्ती मला फोन करते तर मी उत्सुक नाही असं होत नाही. कारण की शिवसेना पक्ष हे तळागाळातून निर्माण झालेला पक्ष आहे आणि सामान्य माणसाला न्याय देणारा जो आहे हे पक्ष म्हणजे शिवसेना मला असं वाटलं. जर साहेबांनी सांगितलं होतं हृदयात राम आणि हाताला काम हेच आमचा हिंदुत्व. नमस्कार, नवराष्ट्रमध्ये येणार आपल्या सर्वांचं स्वागत करते. मी कार्यकर्ता या कार्यक्रमाकरता आज आपल्यासोबत जोडलेले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख निहाल पांडे जोडलेले आहे. नमस्कार दादा. नमस्कार. तर माझी जी सुरुवात झाली ते माझी एक सामाजिक संघटना होती युवा परिवर्तन की आवाज म्हणून. त्याच्या माध्यमाने मी ह्या वर्धा शहरात ग्रामीण भागात आणि जिल्ह्यात समाजकारणाची मी सुरुवात केली होती. लोकांच्या आरोग्याचे प्रश्न आहे, कोणाला रक्तदानाची गरज आहे, कोणाला घरकुल भेटला नाही आहे, शासनाची कोणती योजना भेटत नाही आहे, शेतकऱ्यांचे विविध विषय प्रलंबित आहे. तर हे सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर होतं. त्यासाठी मी एक सामाजिक संघटना निर्माण करून एक सामाजिक चळवळ केली होती की ज्याच्यामध्ये जनतेच्या प्रश्नावर जनताच रस्त्यावर उतरली पाहिजे आणि त्यांचे कुठेतरी प्रकरण जो आहे सॉल्व झाले पाहिजे आणि आंदोलन आम्ही आंदोलनाचा जो हत्यार आहे ते हातात आम्ही घेतला होता. महत्वाचं म्हणजे मी सामाजिक चळवळीतून पुढे आल्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जो ब्रीदवाक्य होता 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे धोरण म्हणून एक राजकीय प्रवास जो मला सुरुवात करायचा मी निर्णय घेतला ते शिवसेना पक्षातून घेतला आहे. कारण की शिवसेना पक्ष हे तळागाळातून निर्माण झालेला पक्ष आहे आणि सामान्य माणसाला न्याय देणारा जो आहे हे पक्ष म्हणजे शिवसेना मला असं वाटला. आणि उद्धव साहेबांनी जो कोरोनाच्या काळात जो महाराष्ट्रात काम केलं म्हणजे उद्धव साहेब जर नसते तर हे महाराष्ट्र शमशान घाट झाला असता हे मी याच्या पहिलीही माझी भूमिका सांगितली आहे. अजून आताही मी वारंवार सांगत आहोत जो उद्धव साहेबांनी महाराष्ट्राच्या पाठीशी कुटुंब प्रमुख म्हणून उभे राहिले ते भूमिका मला पटली. आणि उद्धव साहेबांनी सांगितलं होतं हृदयात राम आणि हाताला काम हेच आमचा हिंदुत्व हे आम्हाला पटलं म्हणून आम्ही शिवसेनेचा भगवा हातात घेऊन आज राजकीय प्रवास आमचा सुरू केला. आणि आमच्या राजकीय प्रवासमध्ये शेवटच्या माणसाला न्याय भेटलं पाहिजे, तळागाळातल्या व्यक्तीचा काम झाला पाहिजे हेच आमचा पहिला आणि शेवटचा उद्देश घेऊन मी शिवसेनेमध्ये काम करत आहोत. आणि जेव्हा उद्धव साहेबांच्या हाताने भगवा झेंडा घेतला होता मी तो क्षण माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण होता की महाराष्ट्रातला नाही तर देशातले इतके मोठे नेतृत्व आपल्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला राजकीय संधी देत आहे आणि विधानसभा प्रमुख पद मला देऊन आज मला या वर्धा विधानसभा क्षेत्रात काम करण्यासाठी जो पुढाकार शिवसेना पक्षाने दिला आहे ते माझ्यासाठी खूप मोठा. आणि जो माझ्यासोबत जो माझे समर्थक आहे ज्यांच्यासाठी मी काम करतो त्यासाठी त्या लोकांसाठी अभिमानास्पद आमच्यासाठी हे बाब आहे. ताई हे खरं तर म्हणजे जो तुमचा प्रश्न आहे खूप अवघड आहे आणि याच्यामध्ये विषय असा आहे की खरंच कुटुंबालाही दुर्लक्ष होते, आपल्या आरोग्यालाही दुर्लक्ष होते. कारण की जो मी आंदोलन केले आहे या क्षेत्रात आल्यानंतर मी लोकांसाठी 12-12 दिवस घरदार सोडून मी रस्त्यावर बसून आंदोलन केले आहे. आज ताई शेतकऱ्यांसाठी 7 दिवस मी जिल्ह्यात राहिलेला व्यक्ती आहे. एखादा सामान्य व्यक्ती माझ्या कार्यालयात आला तर त्याला न्याय भेटलं पाहिजे यासाठी मी काम करतो. आज रात्री 2 वाजता ग्रामीण भागातला एखादा व्यक्ती मला फोन करते तर मी उत्सुक नाही असं होत नाही. आज 7 वर्षाच्या माझ्या करिअरमध्ये अनेक प्रकरण आले, मला खोट्या आरोपात जेलात सुद्धा जावं लागलं, तरीही मी माझी सामाजिक पाणीरुती कधी सोडली नाही. आर्थिक अडचण असून सुद्धा मी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला न्याय दिला. आज येणारी लोकांची समस्या मी आपली समजून सॉल्व्ह केली. मी देवेंद्र फडणवीसच्या घरावर 12-12 दिवस ताई घरदार सोडून महिलांना घेऊन रस्त्यावर झोपून मी आंदोलन केलंय आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला न्याय भेटला पाहिजे
इथल्या ग्रामीण भागाच्या लोकांना घरपट्ट घरकुल भेटले पाहिजे यासाठी मी संघर्ष केला. आणि आज जरी मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्ते माझ्या सोबत उभे आहे याचा मला गर्व आहे. आणि या राजकारणाच्या राजकीय क्षेत्रात मी उतरलो आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मी पक्षाला उमेदवारी मागितली आहे. खर तर ही उमेदवारी जो आहे माझ्या राजकीय स्वार्थासाठी नाही तर लोकांचे प्रश्न जो 7 वर्षापासून मी भांडून राहतो कुठेतरी न्याय भेटला पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव भेटली पाहिजे, युवकांना रोजगार भेटला पाहिजे. सोबतच जो वेळोवेळी लोकांना घरकुल भेटत नाही, शासनाची मोठी मोठी घोषणा तर होते पण त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत लाभ भेटत नाही, ते माझी ते शेवटच्या व्यक्तीला लाभ भेटला पाहिजे हे माझी चळवळ आहे. आणि ते चळवळला न्याय देण्यासाठी लोकांचे काम झाले पाहिजे म्हणून मी या विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. आणि जो प्रवास होता ते खरंच संघर्षाचा होता. माझ्यास अनेक लोक जो राजकारणात समाजकारणाच्या माध्यमातून सुरुवात करते आणि शेवट राजकारणात मध्ये येते तर हे समाज हे आमचा प्रवास खूप अडचणीचा राहतो. घरावर तुळशीपत्र राहते, अनेक लोक शत्रू बनते, अनेक जवळचे माणसं काही कालांतरानंतर काही आपल्या बोलण्यामधून दुखावते, तुटते, जुळते, अनेक लोक राहते. अनेक गोष्टीवर मनावर खूप मोठा भार घेऊन या क्षेत्रात प्रत्येक चळवळीचा सामना करावा लागतो आणि आपण शेवटच्या लोकांना न्याय देतो. एक कार्यकर्ता तरी सर्वात पहिले तर जनतेसाठी प्रामाणिक असलं पाहिजे की आपण जर सामाजिक क्षेत्रात काम करतो किंवा राजकारणात काम करतो तर आपला काम लोकांसाठी आहे हे आपण कधी विसरलं नाही पाहिजे. जो आपल्यापर्यंत शेवटचा व्यक्ती येते न्यायाची अपेक्षा घेऊन त्याचा काम आपण आपलं काम म्हणून केलं पाहिजे, त्याच्या प्रत्येक दुःखात आपण सहभागी झालो पाहिजे. आणि हे काम करताना खूप अडथळे येते तर कार्यकर्त्यांनी आपल्या जो लोक आहे त्यांचा सामाजिक बांधणीकीच्या नाते प्रत्येकाच्या दुःखात उभे राहिले पाहिजे. आरोग्याच्या क्षेत्रात पहिलेच धावून गेले पाहिजे. हे सगळे जो काम आहे हे करणं सुरुवात केली पाहिजे. लोकांचा काम करणारा कार्यकर्ता राजकीय आणि सामाजिक चळवळीत जीवनात कधी संपत नाही. ज्याच्या पाठी जनता त्याच्या तोच भविष्यात नेता बनू शकते. आणि एक कार्यकर्ता म्हणून नेत्यांनी आपली भूमिका म्हणजे नेता किती मोठा झाला तरी कार्यकर्ता म्हणून त्यांनी प्रत्येक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि स्वतः उभे राहून सामान्य व्यक्तीला आपण कसं न्याय देऊ शकतो ग्रामीण भागाच्या त्याच्यावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. अजून कार्यकर्ता मी आहो जसं आम्ही शिवसैनिक आहोत त्याचा आम्हाला अभिमान आहे. हे पद जो आहे पद येते पद जाते. बाळासाहेबी म्हणत होते तुमचा पद येते पद जाते, पैसा येते पैसा जाते. पण तुमच्यावर जो विश्वास आहे तुमचा एक तुमचं नाव आहे ते जर तुमचा गेला तर ते कधी येत नाही. तर नाव या चळवळीमध्ये कधी संपलं पाहिजे नाही. आपलं नाव कार्यकर्त्यांनी जपलं पाहिजे याच्यावर सर्व कार्यकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आम्ही नाव जपूनच काम करतो. म्हणे नाव 6-7 वर्षाचा आमचा जो संघर्षाचा प्रवास आहे आम्ही अनेक आर्थिक बाजू असो किंवा कोणत्याही बाजूचा आम्ही सामना करत उत्पर्यंत आलो आहे. अनेक नेते अनेक मंत्री देवेंद्र फडणवीस सारखा हेकड मंत्री मी जवळून पाहिला आहे की ज्याला लोकांच्या आंदोलनाची जाणीव नाही असते आपण काम करतो आणि आपण ते फक्त त्या मंत्रीकडून पालकमंत्रीकडून किंवा उपमुख्यमंत्रीकडून इतकी अपेक्षा करतो का ते आले पाहिजे आणि लोकांचे प्रश्न समजून त्यांनी न्याय दिला पाहिजे. पण तसा एक म्हणजे अशी एक मंत्री राहते का जे येत नाही लोकांच्या भावनेला समजत नाही. लोक रस्त्यावर बसून आहे तर मरत आहे तर मरून द्या अशी भावना हे करणारे असे लोक राजकारणातून संपले पाहिजे कायमस्वरूपी. हे मत घेऊन प्रत्येक कार्यकर्ता घरापासून निघाला पाहिजे. आणि कार्यकर्ता जर रस्त्यावर आला आणि कार्यकर्त्यांनी कामाचा सुरुवात केलं तर त्यालाही राजकीय भविष्य चांगलं आहे. शेवट पहिला आणि शेवट विषय जनतेचा आहे. जनता जर तुमच्या पाठीशी राहिली तर तुम्ही कुठल्याही पातळीवर जाऊ शकता हे मी निश्चय सांगतो. माझा अनुभव मी सांगतो.